पण या व्हिडिओमध्ये इयत्ता नववीला जे दोन थेरम आपण शिकलो 30-60-90 ट्रायंगल थेरम आणि 45-45-90 ट्रायंगल थेरम ते नववीला आपण शिकलो, पण त्याची रिव्हिजन आपण पाहू दहावीला आल्यावर. त्याचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ 30-60-90 ट्रायंगल. काय प्रॉपर्टी आहे बा, हे थेरम मागच्या वेळेस तुम्ही शिकले पाहू. इफ अक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर 30 अँड 60, म्हणजे राईट अँगल ट्रायंगलचे दोन अक्यूट अँगल हे 30 चा असेल आणि 60 चा जर असेल तर काय म्हणणार. देन द साईड अपोजिट टू 30 डिग्री हाफ ऑफ द हायपोटनस, म्हणजे 30 डिग्रीच्या समोरची साईड जी असते ती हाफ ऑफ द हायपोटनस, हायपोटनसच्या हाफ असते. आणि अँड द साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज √3/2 टाइम्स हायपोटनस, म्हणजे 30च्या समोरची साईड ही हायपोटनसच्या हाफ असते आणि 60च्या समोरची साईड ही हायपोटनसच्या √3/2 टाइम्स असते. आता उदाहरण आकृतीवरून पाहू काय म्हणणार आहे. 30-60-90 मध्ये हा ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये या अँगलचं माप आहे 30 डिग्री. अँगल ए इक्वल टू 30 डिग्री अँड अँगल सी इक्वल टू 60 डिग्री. सीचं माप आहे 60 डिग्री. तर याचं काय म्हणणं आहे, 30-60-90 ट्रायंगल थेरम काय म्हणते, साईड अपोजिट टू 30 डिग्री. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल हा राईट अँगल आहे म्हणजे हायपोटनस कोणती असली पाहिजे, राईट अँगलच्या समोरची साईड म्हणजे कोणती, एसी, ही हायपोटनस आहे. या एसी आपण काय म्हणू, हायपोटनस, HYPT हायपोटनस लिहिलो, ही हायपोटनस. काय म्हणणं आहे की साईड अपोजिट, देन द साईड अपोजिट टू 30 डिग्री, 30 डिग्रीच्या समोरची साईड, 30 डिग्रीच्या समोरची साईड म्हणजे कोणती, बीसी. बीसी ही कोणाच्या हाफ असते, हायपोटनसच्या अर्धी असते, म्हणजे बीसीची लेंथ कोणाच्या हाफ असेल, या एसीच्या. अँड साईड अपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्रीच्या समोरची साईड म्हणजे कोणती, लक्षात घ्या, 60 डिग्री समोरची साईड म्हणजे कोणती, एबी. एबीची लेंथ कोणाच्या, √3/2 टाइम्स हायपोटनस, म्हणजे √3/2 टाइम्स, याच्या √3/2 टाइम्स असते. म्हणजे इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इक्वल टू 90 डिग्री, अँगल ए इक्वल टू 30 डिग्री अँड अँगल सी इक्वल टू 60 डिग्री जर असेल, ते साईड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे कोणती, बीसी. बीसी इक्वल टू 1/2 टाइम्स हायपोटनस, हायपोटनस म्हणजे कोणता, एसी. म्हणजे या 30च्या समोरची साईड म्हणजे कोणती, बीसी, ही हायपोटनसच्या हाफ असते, म्हणजे आपल्याला लिहिलंय बीसी इक्वल टू 1/2 एसी. अँड साईड अपोजिट टू 60 डिग्री म्हणजे कोणती, एबी. साईड अपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्रीच्या समोरची साईड म्हणजे कोणती आली, एबी. एबी इक्वल टू √3/2 टाइम्स, म्हणजे मल्टिप्लिकेशन, टाइम्स हायपोटनस, √3/2 टाइम्स हायपोटनस. म्हणजे बीसी इक्वल टू 1/2 टाइम्स एसी अँड एबी इक्वल टू √3/2 टाइम्स एसी. आता एखादं उदाहरण घेऊ पाहू. या उदाहरणामध्ये सपोज या हायपोटनसची लेंथ जर 12 असेल, हायपोटनसची लेंथ जर किती असेल, 12 असेल, तर आपल्याला काय लिहिता येईल, तिथे येऊ इक्वल टू 1/2 इंटू एसीची, त्याची एसीची लेंथ 12 आहे, इक्वल टू किती, 2 × 2 = 6 × 12 इक्वल टू किती, 6. देन तिकडं √3/2 इंटू एसीची लेंथ किती आहे, 12, 2 × 2 = 2, 2 × 4 = 2, 6 × 12 = 6 इक्वल टू 6√3, 6√3. त्याच्यावर आपलं 30-60-90 वरून आपल्याला ह्या दोन साईड काढता येईल. ओके, म्हणजे ह्या 30-60 ट्रायंगल, इन 30-60-90 ट्रायंगल द साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटनस अँड द साईड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स हायपोटनस. दिस इज द 30-60-90. आता आपण दुसरी प्रॉपर्टी पाहू, प्रॉपर्टी ऑफ 45-45-90 ट्रायंगल. काय प्रॉपर्टी आहे बा, इफ द अक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर 45 अँड 45, म्हणजे एका राईट अँगल ट्रायंगलचे दोन जे अक्यूट अँगल आहेत ते 45-45-45 असतील, 45 आणि 45 असतील, देन इच ऑफ द परपेंडिक्युलर साईड इज 1/√2 टाइम्स द हायपोटनस. 1/√2 म्हणजे त्याच्या दोन, ज्या दोन साईड आहेत त्या दोन साईडची लेंथ ही 1/√2 टाइम्स असते हायपोटनसच्या. म्हणजे फिगरवरून पहा, लक्ष देईल तुमच्या, हा ट्रायंगल आहे एबीसी, ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याचे दोन्ही अँगल 45-45 डिग्रीचे असतील, 45चा हाय, हाय 45चा. त्या थेरमचं काय म्हणणं आहे बा, की देन इच ऑफ द परपेंडिक्युलर साईड, परपेंडिक्युलर साईड म्हणजे कोणत्या, एबी आणि बीसी, या दोघांचीही लेंथ,
एबी आणि बीसी या दोन्ही परपेंडिक्युलर साइड्स आहेत, या दोघांची लेंथ ही 1/√2 टाइम्स हायपोटनस. हायपोटनस म्हणजे राईट अँगलच्या समोरची साईड म्हणजे हायपोटनस. या हायपोटनसच्या 1/√2 टाइम्स असते. म्हणजे बघा, ई ट्रायंगल ए बी सी अँगल बी इक्वल टू 90 डिग्री, अँगल ए इक्वल टू अँगल सी इक्वल टू 45 डिग्री, 45 डिग्री, देन आपल्याला काय लिहिता येईल की इच ऑफ द परपेंडिक्युलर साईड म्हणजे कोणत्या दोन्ही साईड, एबी आणि बीसी. देअरफोर एबी एबी इक्वल टू बीसी इक्वल टू 1/√2 टाइम्स हायपोटनस. 1/√2 टाइम्स हायपोटनस म्हणजे कोणता, एसी. एबी इक्वल टू बीसी इक्वल टू 1/√2 टाइम्स हायपोटनस. सपोज एखाद्या उदाहरणात की हायपोटनसची लेंथ दिली आहे आपल्याला 12, हायपोटनसची लेंथ किती दिली आहे 12 दिली जर असेल तर या दोघांची पण लेंथ आपल्याला काढता येईल. देअरफोर एबी इक्वल टू बीसी इक्वल टू 1/√2 इंटू एसीची लेंथ 12 आहे तर किती 12 म्हणजे काय 12/√2 त्याला रॅशनलाइज करता येईल. रूट टू ने जर मल्टीप्लाय केलं न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला, हे आपण अल्जेब्रामध्ये मागच्या वर्षी पाहिलं होतं, ते इक्वल टू काय 12/√2 × √2 = 2, 2 6 = 6√2 हे रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर मागच्या वर्षी आपल्याला होतं. त्याचं रॅशनलाइज केलं, रॅशनलाइज करताना 2 ने मल्टीप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तर किती आला 12/√2 × √2 = 2, 2 6 = 12 = 6√2. देअरफोर एबी इक्वल टू बीसी इक्वल टू 6√2. म्हणजे आपण प्रॉपर्टी पाहा, प्रॉपर्टी समजली पाहिजे. इफ द अक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर 45 अँड 45, म्हणजे एका राईट अँगल ट्रायंगलचे दोन्ही अक्यूट अँगल हे 45 45 जर असतील, देन इच ऑफ द परपेंडिक्युलर साईड म्हणजे या दोघांची पण लेंथ या हायपोटनसच्या 1/√2 टाइम्स असते. हायपोटनसच्या 1/√2 टाइम्स असते ही प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ओके,